नमस्कार, कल्पना रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला अप्पे बनवायचे आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला इन्स्टंट अप्पे बनवायचे आहे. त्यासाठी आता आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा छोटा रवा घेतलेला आहे आपण. ह्या ठिकाणी जर आपण मोठा घेतला तर थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं. टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा कट करून घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, जिरे आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि दही. ते कसं करायचं पाहायचं आपल्याला. ह्या ठिकाणी आपण बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये रवा टाकून द्यायचे. कांदा टाकून द्यायचे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ. साधारणतः आपण 2 चमचे दही घेतलेले आहे या ठिकाणी, ते टाकून द्यायचे. दह्याऐवजी आपण ताक पण वापरू शकतो या ठिकाणी. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार होते. आपण आणखी भाज्या वापरू शकतो या ठिकाणी. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे. थोडस घट्ट झालेलं आहे. आता आणखी थोडस पाणी टाकायचे. एक 5 मिनिट आपण असं झाकून ठेवणार आहोत जे की रवा फुगेल आपला. आणखी आपण साईडला ठेवणार 5 मिनिट. आता आपले 5 मिनिट झालेले आहे. आता आणखी थोडस आपण पाणी ऍड करणार आहोत यामध्ये. अगदी ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. होऊ शकतो इतकं घट्ट ठेवायचं आहे आपल्याला. आपल्याला जर घट्ट पातळ असं वाटले तर आपण पाणी ऍड करू शकतो. आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण गॅसवरती गरम होण्यासाठी आपले पात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये अगदी 1/2 चमचा आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकून झालेलं आहे आपलं. आता ह्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकून द्यायचे. ह्यामध्ये थोडीशी तीळ पण टाकून देणार आहोत आपण अगदी ह्या पद्धतीनं. आता आपल्या बॅटर टाकून घ्यायचे. आपलं आता बॅटर टाकून झालेलं आहे. आता आपल्याला 1-5 मिनिट झाकून ठेवायचे. आता आपले 5 मिनिट झालेले आहेत, आपल्याला आता झाकून काढायचे. आपण आता एक साईड उलटून घेणार आहोत. पाहू शकतो एकदम असे फुगलेले आहेत. अगदी घाई गडबडीमध्ये आपण हे आपे बनवून खाऊ शकतो अगदी कमी वेळामध्ये.
एक 2 ते 3 मिनिटांमध्ये असंच शिकून येणार त्याला. आता आपले आपले बनून तयार झालेले आहेत. आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता आपले आपले बनून तयार झालेत, पाहू शकतो खूप छान झालेले आहेत. दह्यासोबत किंवा सॉससोबत खाण्यासाठी तयार आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.